हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आपण आज झटपट होणारी अशी कुकरमध्ये होणारी व्हेज बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत. एका कुकरमध्ये मी तेल आणि तूप असं मिक्स करून घेतलेलं आहे. ते गरम झाल्यानंतर त्यात जिरे टाकलेले आहेत. जिरे छान तडतडले की त्यात गरम मसाला म्हणजेच विलायची, लवंग, तमालपत्र हे सर्व टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा टाकून तो मंदाचेवर फ्राय करून घेतलेला आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजी टाकायची आहे त्यामध्ये. मी इथं बटाटे, फ्लावर, सिमला मिरची, गाजर आणि बीन्स ह्या भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भाज्या. सर्व भाज्या टाकल्यानंतर एकदम मिक्स करून घ्यायच्या. भाज्या मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आता चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि बिर्याणी मसाला हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचे आहे. हे सर्व मिक्स व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात 2 ते 3 चमचे एवढं दही टाकून घ्यायचं आहे. दही सर्व भाज्यांना लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे. परत एकदा हा जरा आपला वरून कोथिंबीर टाकायची आहे. हा झाला आपला भाजीचा एक लेअर तयार. भाजी सर्व बाजूने पसरून घ्यायची आहे आणि त्यावर आता तळलेला कांदा टाकायचा आहे. तळलेला कांदा टाकून झाल्यानंतर त्यावर तळलेले काजू टाकून हा लेअर पूर्ण करून घ्यायचा आहे. आता त्यावर बासमती तांदूळ टाकून त्याचा लेअर तयार करून घ्यायचा आहे. मी ते तांदूळ न धुता घेतलेले आहे. बासमती तांदूळ जर न धुता घेतले तर भात चिकट होत नाही बिर्याणीचा. तांदळाचा लेअर झाल्यानंतर त्यावरती बिर्याणी मसाला टाकलेला आहे. सर्व बाजूने पसरून घेतलेला आहे आणि त्यावरती तळलेले त्यावरती मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे तांदळापुरतं मीठ टाकायचं आहे. मग त्यावरती तळलेला कांदा टाकून तळलेले काजू टाकायचे आहेत. भाताच्या लेअरवर पण परत एकदा टाकून घ्यायचं आहे आणि आता त्यावरती भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून द्यायची आहे. हा झाला आपला दुसरा लेअर तयार. आता यावरती 2 चमचे तूप सोडायचं आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी तांदळाला 1/4 वाटी पाणी या प्रमाणात मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण उघडून बघणार आहोत. ही झाली आपली बिर्याणी तयार. खूप छान बिर्याणी तयार झाली आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही पाहू शकताय बिर्याणी किती छान झालेली आहे. एकदम मोकळा झालेला आहे भात. ही झाली आपली बिर्याणी तयार. व्हेज झटपट कुकरमध्ये व्हेज बिर्याणी तयार. माझा व्हिडिओ आवडला असता तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू.